Hello. नमस्कार मित्रांनो, ट्रॅव्हल मॅवेमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजचा आपला ट्रेक आहे कळसूबाई. मी आत्ता कळसूबाईच्या बेस्ट विलेजला बारी गावात आहे. इथे हॉटेल सह्याद्रीमध्ये आमचा नाश्ता झालेला आहे. सकाळचे 6:30 वाजलेले आहेत आणि आत्ता आम्ही ट्रेकला सुरुवात करणार आहे. तर चला लेट्स गो. मागे खाली पहिली शिडी आहे. अजून आपल्याला वरती दोन शिड्या ह्या पुढच्या पास करायच्या आहेत. ती एक आहे आणि अजून वरती एक आहे. हा पॅसेज झाल्यानंतर लिंबू पाणी पण आता 60% ट्रेक पूर्ण केलेला आहे. 1360 मीटरच्या उंचीवर आत्ता आपण आहे. अजून आपल्याला 350 मीटर जायचं आहे, म्हणजे 1600 मीटरवर जायचं आहे. कळसूबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे आणि ते समुद्रसपाटीपासून 1646 मीटर उंचीवर आहे. आत्ता आपण 1360 मीटर उंचीवर आलेलो आहे. अजून एक तासाचा ट्रेक बाकी राहिलेला आहे. मंदिरात दर्शन घेऊयात आणि थोड्या वेळ तिथे विश्रांती करून मग आपण खाली उतरायला सुरुवात करूयात. कळसूबाईबद्दल थोडीशी माहिती मी तुम्हाला सांगतो. कळसूबाई ही बारी गावातली एक सून होती, म्हणजे तिचं लग्न झालं होतं बारी गावात. तर तिला औषधी वनस्पतीचं नॉलेज असल्यामुळे ती लोकांचा इलाज करायची त्या काळात, म्हणून तिला लोक देवी मानायचेत. इथले आदिवासी कोळी लोक तिला देवी मानायचेत आणि कळसूबाईच्या मृत्यूनंतर तिचं मंदिर इथेवरती शिखरावर स्थापित करण्यात आलं आणि मग इथले सगळे लोक तिला पुजायला लागले. आपण त्या गावातून आलो आहे, बारी गावातून. वरती 3 तास लागले आपल्याला वरती इथपर्यंत पोचायला. अजून एक 10 मिनिटाचं अंतर आहे. 10 मिनिटाचं अंतर पाच झाल्यानंतर आपण टॉपला पोचेन. महाराष्ट्रात सगळ्यातल्या हायेस्ट पीकवर आपण पोचणार आहे. ऑलमोस्ट आपला 80% ट्रेक पूर्ण झालेला आहे आणि आपल्याला अजून त्या शिखरावर जायचं आहे. देवीचं मंदिर तिथे आहे. तर एक 10-15 मिनिट्समध्ये आपण तिथे पोचेन. अष्टमीच्या निमित्तानं इथं भाविकांनी भरपूर गर्दी केलेली. फायनली आता फक्त एक शिडी राहिलेली आहे. तिथे भरपूर गर्दी झाल्यामुळे थोडं थांबलो आहे आम्ही. जरा गर्दी क्लिअर झाल्यानंतर आम्ही चढेन वरती आणि मी देवीचं दर्शन घेऊयात.